बालमित्रांनो, आपल्याला चित्रामध्ये काय दिसतंय पहा बरं. एक छान गोष्ट आहे कोल्ह्याची, ठीक आहे. नाही आपल्याला आधीची गोष्ट माहीत असेल, कोल्ह्याला द्राक्षे आंबट. एका द्राक्षाच्या बागेमध्ये एक कोल्हा शिरला होता आणि त्यानं पाहिलं की मांडवाच्या वर द्राक्षाचे घड लोंबकळत होते. आता वेल वेल मांडवावर चढलेली होती आणि मांडवावरून वर लटकलेले द्राक्षाचे घड खाण्यासाठी जिभेला पाणी सुटलं कोल्ह्याच्या. आणि कोल्हा काय करायला लागला, उड्या मारायला लागला. टुन 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 मोठ्या मोठ्या उड्या मारायला लागला. खूप उड्या मारल्या पण बिचारा दमून गेला. त्याच्या काय तोंडापर्यंत द्राक्षापर्यंत पोहोचेनाच. मग काय झालं, मग शेवटी म्हणाला, जाऊ दे, द्राक्षे आंबटच आहेत, नको आपल्याला ही असली द्राक्षे. आणि तो निघून गेला. बघा, काही मुलं काही माणसंसुद्धा अशीच करतात की एखादी गोष्ट प्रयत्न करून मिळत नसेल तर तिचा नाद सोडून देतात आणि म्हणतात, नको आपल्याला हे, ही चांगली नाही, ही वाईट आहे, असं करून सोडून देतात. पण आजची गोष्ट आपल्यासमोर दिसत आहे या गोष्टीमध्ये, तर बघा तिसऱ्या चित्रामध्ये, चौथ्या चित्रामध्ये शेवटच्या, कोल्ह्याला आणि त्याच्या पिल्लाला द्राक्षे मिळालेली आहेत. पहिल्या चित्रात तर दिसत आहेत कोल्हा उड्या मारतोय, त्याचं बाळ बघतंय कोल्हा उड्या मारतोय पण काय द्राक्षे त्याच्या तोंडापर्यंत पोहोचतच नाहीत. मग दुसऱ्या चित्रात काय दिसतंय पहा, कोल्हा आणि त्याचं बाळ तिथून जात असताना बघतात की दोन मुली द्राक्ष काढत आहेत. आणि कसे काढत आहेत, एक मुलगी खाली वाकलेली आहे आणि तिच्या पाठीवर दुसरी मुलगी उभी आहे. आणि ती काय करते, द्राक्षाचे घड तोडते. आता हे पाहिल्यानंतर कोल्ह्याला आणि त्याच्या बाळाला द्राक्षे कसे काढायचे हे समजलं असेल की नाही. बरोबर, त्यांना समजलं. मग आता तिसऱ्या चित्रात काय असेल बरं, सांगा पाहू. शाबास, तिसऱ्या चित्रात काय असेल, तर एक मोठा कोल्हा त्याच्या अंगावर छोटा कोल्ह्याचं पिल्लू उभा असेल आणि ते द्राक्षे काढेल. तेव्हा कोल्ह्याला आणि कोल्ह्याच्या बाळाला द्राक्षे मिळालेली दिसतील. या मुली पाहत आहेत, आहे का नाही. म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट का गोड, आता कोल्ह्याला द्राक्षे गोड, कोल्ह्याला द्राक्षे मिळाली की नाही. छान, आता ही गोष्ट तुम्ही घरी सांगायची आणि प्रत्येकानं पण सांगायची.